इंधन दरवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोय प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोलऐवजी सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढं आला अनेकांनी सी एन जीवर चालणारी वाहनं खरेदी केली पण सी एन जीचेही दर वाढतायत आजही सी एन जी गॅसच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली त्यामुळं कोल्हापुरात सी एन जी गॅसचा दर अठ्ठ्याऐंशी रुपये चाळीस पैशांवर पोचलाय एकूणच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला पर्याय ठरणाऱ्या एन जी गॅसचा दर भडकल्यामुळं वाहनधारकांचा खिसा मात्र रिकामा होतोय प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आणि विशेषतः केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी विशेष प्रयत्न करतायत त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल जी, सी एन सीएनजी गॅस आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या वर्षभरात सी एन जी गॅसवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे वाहनांमध्ये सी एन जी गॅस भरण्याचे पॉइंट मेट्रो सिटीमध्ये ठिकठिकाणी थी आहेत मात्र कोल्हापूरसारख्या शहरामध्ये सी एन जी गॅस पंपांची संख्या मर्यादित आहे त्यामुळं गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात तास तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर सी एन जी गॅस मिळतो ही कटकट -कट कमी की काय म्हणून आता सी एन जी गॅसचे दर वाढवले जात आहेत आज सी एन जीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपये वाढ झाली सुरुवातीला प्रतिकिलो पस्तीस रुपये दर असणाऱ्या सी एन जी गॅसचे दर आता सत्तर रुपयांपेक्षा जास्त झालेत उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयांपर्यंत सी एन जीचा दर पोचलाय कोल्हापूरमध्ये सी एन जीचा दर प्रतिकिलो अठ्ठ्याऐंशी रुपये चाळीस पैशांवर पोचलाय पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला पर्याय आणि प्रदूषण रोखण्यासाठीचा उपाय म्हणून सी एन जीकडं पाहिलं जातं पण सी एन जी गॅसचे दरही वाढत असल्यानं वाहनधारक हैराण झालेत